नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. एम पी एस सी मार्फत झालेली वनसेवा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस प्री एक्झाम याचा जो आहे रिझल्ट आलेला आहे, तर तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. डिस्क्रिप्शनला याची लिंक दिलेली आहे. कट ऑफ काय आपण बघून घेऊया याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये ओपनमध्ये जनरलमध्ये 48 कट ऑफ आहे, फिमेलमध्ये 44 स्पोर्ट्स करिता जनरलमध्ये 29, ऑर्फन अनाथाकरिता 13, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएटचा 30 आहे ओपनमध्ये. एस सीमध्ये जनरल 45 लागलेला आहे, फिमेल 42 आहे, स्पोर्ट 21 आहे, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट 24 आहे. एस टीमध्ये जनरल जी आहे 42 आणि फिमेल आहे 36. डी टी ए जनरल आहे 48, त्याच्यानंतर एन टी बी जनरल आहे 48, 48 म्हणजे ओपन इतकाच आहे एन टी बीचा आणि डी टी एचा. एस बी सीचा 47 जनरल आणि फिमेलमध्ये 40. एन टी सीचा जनरल 48च आहे, फिमेल 43 आहे. एन टी डीचा सुद्धा जनरल ओपन इतकाच आहे 48, फिमेल 44 आहे. ओ बी सीचा सुद्धा जनरल 48च आहे, फिमेल 44, स्पोर्ट 29 आहे, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएटसाठी 30 आहे. एस सी बी सी याचासुद्धा जनरल ओपन इतकाच आहे 48, फिमेल 44, स्पोर्ट 29, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट 27 आणि ई डब्ल्यू एस जनरल आहे 40 आणि फिमेल आहे 20. तर अशा पद्धतीचं हे याचं जे आहे कट ऑफ मार्क्स आलेले आहे. तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आमच्याकडून टीमकडून जे आहे हार्दिक अभिनंदन आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आता असंच प्रयत्न करा, आम्ही तुमच्यासोबत आहोच. तरी याच्यामध्ये इतकंच, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याची जी मुख्य परीक्षा होणार आहे ती 15 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे.